प्रकाश नारायण संत यांच्या वनवास पुस्तकातली पुढची कथा वाचतीये वीज मी मॅडसारखा त्या तळ्याच्या काठावर कितीतरी वेळ बसून राहिलो होतो खरं सांगायचं म्हणजे दगडावर बसून बसून तिकडं मुंग्या यायला लागल्या होत्या आणि त्यामुळे सारखं उठावंसं वाटत सा होतं पण उठायचाही कंटाळा आला होता म्हणून दाबून तसाच बसत होतो वरच्या झाडाच्या पानातून उन्हाचा केवढा तरी कवडसा मॅडसारखा माझ्या डोक्यावरच पडला होता जणू काही पडायला त्याला दुसरी जागाच नव्हती त्या कवडश्यामुळं डोकं अगदी तापून तापून तव्यासारखं झालंय असं मला वाटत होतं कानही खूप तापले होते आणि त्यामुळं असं वाटत होतं की माझे कान हे लाल लाल निखारे असून माझं डोकं म्हणजे त्यावर ठेवलेला तवाय तळ्याच्या पाण्याच्या लाटा सारख्या हळूहळू पुढं येत होत्या आणि माझ्या पायांवर आपटत होत्या ठेच लागल्यावर आजोबा अंगठ्यावर फुंकर मारतात तेव्हा जसं वाटतं तसं गार गार वाटत होतं शिवाय आजूबाजूला असलेल्या लहान लहान झुडपांवरती तेवीसशे आठ चतुर आणि फुलपाखरं सारखी उगीच इकडून तिकडं हिंडत होती त्यातली काही फुलपाखरं मधूनच कुठंतरी बसत होती आणि लाजाळूच्या पानाप्रमाणे आपले पंख हळूच मिटत होती आणि काही चतुर एकदम कुठंतरी मोटार बंद पडल्याप्रमाणे थांबत होते मगाशी या तळ्याच्या काठावर आम्ही येऊन बसलो तेव्हा सर्व मंडळी आमच्यापासून पळूनच गेली दूर आमच्याजवळ कुणीच येईना म्हणून मला इतकं वाईट वाटलं असं वाटलं त्यांना अगदी जवळ जाऊन हलक्या आवाजात सांगावं सुमी कधी कधी ओठ न हलवता गोड आवाजात बोलते तसं की मी तुम्हाला काही करणार नाही रे तुम्ही माझ्याजवळ या ना आणि खरं सांगायचं तर मी त्यांना तसं सांगितलंही पण आमच्यावर कुणाचा विश्वासच बसत नाही मी तेवीसशे आठ वेळा त्यांना तसं सांगितलं पण ती दूरच गेली मग मला वाटायला लागलं ही सर्व म्हणजे आजोबा आजी मास्तर आणि सुमीचे आजोबाच आहेत आमचं कधीच ऐकणार नाही आम्ही काहीही केलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही उलट बोलणी मात्र खावी लागणार आणि मारही जणू आम्ही त्याच्यासाठीच जन्माला आलो आहोत आम्हाला काय वाटतं कुणाला समजतच नाही आमच्याकडं सगळी अफजल खान शिवाजीकडं पाहत होता तसंच पाहत असतात मला इतकं वाईट वाटायला लागलं होतं इतक्यात एक पिवळं धमक फुलपाखरू मी ज्या दगडावर बसलो होतो त्या दगडावर येऊन बसलं हळूच इतकं छान होतं ते अगदी लहानशी वळकटी असावी तसं शरीर आणि त्याला फुटलेले जहाजाच्या शिडासारखे पिवळे जर्द पंख सारखं सारखं त्याच्याकडंच पाहत राहावंसं वाटत होतं मी त्याच्याकडं मॅडसारखा पाहत राहिलो तर ते भिवून निघून जाईल म्हणून मी अगदी मनातल्या मनात त्याला मनात सांगितलं मी तुला काही करणार नाही अगदी शंकराची शपथ लगेच त्यानं आपले पंख जुळवले आणि ते तसंच बसून राहिलं मला इतकं छान वाटलं असं वाटलं त्याला मी सांगितलेलं सर्व समजलं आणि म्हणूनच ते आहे माझ्याजवळ येऊन मी अगदी आमचे मास्तर हाताची घडी घालून पुतळ्यासारखं बसायला सांगतात तसाच बसलो होतो आणि माझा श्वासही धरला होता पण जरा वेळानं तो मॅडसारखा एकदम फस असा आवाज करत सुटलाच मी एकदम भिऊनच गेलो मग हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं तेव्हा ते फुलपाखरू अगदी आईटेत बसून राहिलेलं दिसलं मग मला वाटायला लागलं ला की ते पाखरू नाहीच आहे ती एक राजकन्या आहे आणि कुठल्या तरी दुष्ट चेटकिणीनं तिच्यावर आपली जादूची कांडी फिरवून तिला असं फुलपाखरू करून टाकलंय ती राजकन्या आता खूप खूप लांबून इथं आली आहे आणि या दगडावर बसून कुठल्या तरी राजपुत्राची वाट पाहते आहे जरा वेळानं तो राजपुत्र त्या समोरच्या तळ्यातून पांढऱ्या शुभ्र जहाजातून येईल आणि तिला स्पर्श करील आणि त्या इवल्याशा पिवळ्या पाखराची एकदम एक गोरी पान सोनेरी केसाची राजकन्या होईल मला इतकं छान वाटत होतं मी सारखा त्या तळ्याकडं पाहत होतो पण तो राजपुत्र येतच नव्हता मला कसं तरीच वाटायला लागलं म्हणून मी अगदी हलकेच खाली वाकून त्या पाखराला विचारलं राजकन्ये राजकन्ये अजून राजपुत्र काय येत नाही ग ती राजकन्या त्या दगडावर एकटीच बसली होती म्हणून मला इतकं वाईट होतं वाटत होतं की माझा घसाच दुखायला लागला होता त्या फुलपाखरानं आपले पंख पुन्हा पुन्हा एकदा उघडून परत मिटले मला वाटलं की आता माझ्याशी काहीतरी बोलणार आहे पण ते तसंच बसून राहिलं म्हणून मी तो प्रश्न आणखी एकदा विचारला तेव्हा ते एकदम उडूनच गेलं मला इतकं वाईट वाटलं सांगितलं नाही आमचं नेहमी असंच असतं कुणाला काही समजतच नाही आमचं मग असं झालं म्हणजे वाटायला लागतं की त्या माळावरच्या झाडाप्रमाणे मी अगदी एकटाय जगात आम्हाला कुणी कुंडी नाही अगदी पानंसुद्धा नाहीत काल संध्याकाळी आमचे हेडमास्तर आमच्या घरी आले तेव्हा मला इतका आनंद झाला मी त्यांना अगदी वाकून नमस्कार केला मला वाटलं मास्तर आता माझ्या पाठीवरून हात फिरवतील आणि माझ्याशी छान बोलतील असं कुणी मला जवळ घेतलं आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत माझ्याशी बोलायला लागलं की मला इतकं छान वाटायला लागलं असं वाटतं की मी एक छोटंसं लहानसं रोपटं झालोय आणि सगळ्या बाजूंनी घातलेल्या कुंपणामध्ये कुणाचाही त्रास न होता वाढतोय आणि आता थोड्याच वेळात माझ्या अंगावर खूप रंगीबेरंगी फुलं येतील इतकं छान वाटतं मग पण मास्तरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवलाच नाही उलट नाक फेंदारून एकदम ओरडले नमस्कार करण्याऐवजी जरा अभ्यास कर थोडासा तीच आमची पूजा ते असं म्हणायला आणि आमचे आजोबा आणि सुमीचे आजोबा आत यायला एकच गाठ पडली मग आमच्यावर जी सरबत्ती सुरू झाली ती झाली सारखं असं वाटत होतं की त्या लहानच्या रोपट्यावर अगदी काटरी कुंपण घातलंय आणि त्याचे लांब लचक काटे सारखे सारखे त्या रोपट्याच्या हिरव्या हिरव्या मऊ देठात रुतत आहेत मला रडूच यायला लागलं पण रडायची ही सोय नव्हती सुमीचे आजोबा डोळ्याच्या कोपऱ्यातून खाष्टपणा माझ्याकडे पाहत होते आणि आमचे आजोबा मास्तरांना सारखं सारखं सांगत होते हॅ आमचा नातू अगदी शंभ्याच्या वळणावर जाणार बुवा काय नशीब आमचं शंभ्या म्हणजे आमचे सर्वात लहान काका खरं म्हणजे त्यांना मी अजून पाहिलंच नाही आहे परंतु ते कुठल्या तरी कॉलेजात शिकत आहेत आणि एकाच वर्गाचा दोन तीन वर्ष सारखा सारखा अभ्यास करत आहेत असं आजी नेहमी म्हणत असते ते दोन तीन वर्ष सारखा एकाच वर्गात अभ्यास करतात म्हणून मला खरं म्हणजे त्यांच्याबद्दल खूप आदर वाटायला लागला होता त्यांची ती जाडजाड पुस्तकं त्या तेवीसशे आठ वया पेन्सिली सर्व डोळ्यासमोर यायला लागलं होतं आजीला एक दिवस मी हे सांगितलं तर ती मॅडसारखी म्हणाली हा का मारला तो शंभ्या मग म्हणून मला त्यांच्याबद्दल फारच आदर वाटायला लागला होता पण एके दिवशी आजोबांना त्या कॉलेजातून कोणाचं तरी पत्र आलं की शंभ्या काकांनी एका मुलीकडून मार खाल्ला म्हणून मला इतका राग आला त्यांचा पुरुषांनी मुलीकडून मार खायचा म्हणजे काय मी असतो तर त्या मुलीला इतकी बदडली असती ती सुमी नसती तरच हां कारण आम्हाला सुमीची फार भीती वाटते तेव्हापासून शंभ्या काकांच्याबद्दल मला काहीच वाटेन असं झालंय तर ते तिघेसारखं माझ्याबद्दल बोलत होते आणि मी मात्र औरंगजेबाच्या दरबारात सापडलेल्या शिवाजीसारखा उभा होतो असं वाटत होतं की वेश पालटावा आणि कुठंतरी पळून जावं मी रडत नाही असं पाहून आतून आजी ओरडली कोडगा झालाय मेला एक वेळ आमच्या तोंडाला बँडेज बांधण्याची वेळ आली हा बोलायला लावून लावून पण याचं सूत काही वाकडं व्हायचं नाही रे देवा आमच्या दारात सारखं सारखं येणाऱ्या मोत्याला आजी नेहमी कोडगा म्हणत असते आणि आम्हालाही तसंच म्हणते इतकं वाईट वाटलं मला एकदम रडूच आलं पण मी रडायला लागताच आज सुमीचे आजोबा खवचटपणं म्हणाले अरे रे रे अरे रे रे काय गंगा यमुना वाहत आहेत आ हा 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 खडकातून असे झरे नेहमीच फुटतात हे ऐकताच ते तिघंही हसतच सुटले माडसारखे असं वाटत होतं इतकं रडावं इतकं रडावं की त्या पाण्यात हे सर्वजण वाहून जावेत अगदी अरबी समुद्रापर्यंत पण तेवढ्यात आमच्या डोळ्यातलं पाणीच बंद झालं आमचं असंच असतं नेहमी मी, मी तसाच उभा राहिलो आणि ते तिघेही आजीच्या भाषेत खॅ खै करीत बसले आजीनं बाहेर चहा नेऊन देण्यासाठी मला आत बोलावलं तेव्हा तीही म्हणाली पुरे करा म्हणावं आता त्यात तिवल्या बावल्या काही घरदर आहेत का नाही म्हणते मी का, का वाऱ्यावर सोडलंय मेल्यांनी आता घरी जाऊन जेवून झोपा म्हणावं स्वस्थ हा निरोप बाहेर घेऊन सांगायचा माझा विचार होता पण मग पुन्हा स्वयंपाकघरात जायला मिळालं नसतं आम्हाला म्हणून मुक्काट्यानं चहा ठेवला आणि घरात जायला लागलो तर सुमीचे आजोबा म्हणाले चल रे गे इंडिया माझ्याबरोबर असा अभ्यास करून घेतो तुझ्याकडनं की या माझ्या छातीत धडधडलंच एकदम सुमीच्या आजोबांच्या जवळ अभ्यास करायचा म्हणजे संपलंच आधी ते पान तोंडात घातल्याशिवाय बोलत नाही आणि बोलता ते आम्हाला समजत नाही त्यात आणि त्यांच्या खलबत्त्याचा आवाज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोर सुमी असली म्हणजे झालंच मी आमच्या आजोबांकडे पाहिलं तर ते खुश होऊन म्हणाले घेऊन जा त्याला चिंत्या खादीची वेळ झालं म्हणजे बोलावतो मी मग तर सर्व संपलंच